Hello friends, how are you? Hope you all are doing good. So students, in this chapter we will learn about the environment and us. It means that we will learn about environment and the environment related to us. So students, how many points we will cover in this? Deforestation and pollution. These 2 points we will cover in this. Chala tar mag aata baghuya deforestation baddal. सो तुम्हाला माहिती आहे, तुम्ही वेगवेगळ्या जागी जेव्हा फिरायला जाता तेव्हा तुम्हाला एवढी सगळी रिकामी जागा दिसते किंवा खाली मैदान दिसतं, हे कशामुळे झालं असेल? कधी विचार केला का ह्याच्याबद्दल? तर ह्या गोष्टी सगळ्या झाल्या आहेत डिफॉरेस्ट्रेशनमध्ये. आता बघूया डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय. आता डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे काय? डिफॉरेस्ट्रेशन, आता याच्यावरून आपण काय अंदाज करू शकतो की जे फॉरेस्ट असतात त्यांची संख्या जेव्हा कमी होते, म्हणजे ह्या फॉरेस्टमध्ये काय असतात? ट्रीज असतात. तर हे ट्रीज जेव्हा मोठ्या प्रमाणात तोडले जातात त्यामुळे काय होतं? डिफॉरेस्ट्रेशन होतं. म्हणजेच डिफॉरेस्ट्रेशन हे डायरेक्टली कशाशी कनेक्टेड आहे? ट्रीज सोबत किंवा झाडांसोबत. सो डिफॉरेस्ट्रेशन ह्याचं मेन कारण काय आहे? कटिंग ऑफ ट्रीज. आपण इथे लिहून घेऊया, कटिंग ऑफ ट्रीज. सो डिफॉरेस्ट्रेशन म्हणजे कटिंग ऑफ ट्रीज. हा झाला पहिला पॉइंट. आता हा डिफॉरेस्ट्रेशन कशामुळे होत असेल? तर डिफॉरेस्ट्रेशन होते आपल्यामुळे. आपल्याला जी एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा अवेलेबल झाली आहे किंवा जागा आपल्याला वापरात आपण जी घेतो ही जागा आपल्याला कशामुळे मिळते? तर ही जागा आपल्याला मिळते कटिंग ऑफ ट्रीज. आता बघा, हे फॉरेस्ट आहे, ह्या फॉरेस्ट मधून जर हे ट्रीज आपण तोडून टाकले तर ही जागा रिकामी होते. ह्या रिकाम्या जागेवर मग आपण काय करतो? घर बांधतो. त्याच्यामुळे आपल्याला काय भेटते? घर राहायला मिळते. म्हणून काय होतं? डिफॉरेस्टेशन काय असतं? एन्व्हायरमेंटला हार्मफुल. हार्मफुल म्हणजे काय? तर घातक. ठीक आहे, डिफॉरेस्टेशन. त्याच्यानंतर पॉप्युलेशन. आता पॉप्युलेशन म्हणजे काय? तर लोकसंख्या. लोकसंख्यामुळे काय होते? जास्त प्रमाणात आपल्याला जी रिकामी जागा लागते ती जास्त प्रमाणात होते. आता रिकामी जागा जास्त प्रमाणात लागेल तर त्याच्यामुळे काय होईल? जास्त प्रमाणात ट्रीज किंवा झाडे तोडल्या जातील. त्याच्यामुळे पॉप्युलेशनचा आणि पॉप्युलेशनचा सरळ कशावर इम्पॅक्ट पडतो? डिफॉरेस्ट्रेशनमुळे. पॉप्युलेशन वाढली तर काय होतं? डिफॉरेस्ट्रेशन वाढतं. त्याच्यानंतर काय होतं? पॉप्युलेशन जर वाढली तर जास्त प्रमाणात ट्रीज तोडल्या जाईल. म्हणजे आता पॉप्युलेशन जर डिफॉरेस्टेशन जास्त प्रमाणात झालं तर ट्रीज काय होतील? कमी होतील. समजलं? म्हणजे जेव्हा जर डिफॉरेस्टेशन वाढत आहे तर ट्रीज काय होत आहे? कमी होत आहे. त्याच्यानंतर आता आपण बघतो की नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आले. नवीन नवीन टेक्नॉलॉजीजने काय झालंय? हे नवीन नवीन टेक्नॉलॉजीजनी आपल्याला मोठ्या प्रमाणात डिफॉरेस्टेशनच्या गोष्टीला वाव दिली आहे. कारण बघा, आता एवढे मोठे मोठे टॉवर्स असतात, हे सगळ्या टॉवरला जागा लागतात, तर त्या टॉवरला जागा कुठून मिळते? ह्यामुळे. जेव्हा कटिंग ऑफ ट्रीज होते तेव्हा ह्यांना न्यू टेक्नॉलॉजीजला जागा मिळते. ह्यांना न्यू टेक्नॉलॉजीज किंवा आपले जे टॉवर्स असतात, वायर्स असतात किंवा मोठ्या मोठ्या ज्या बिल्डिंग्स असतात ह्या सगळ्यांमुळे डिफॉरेस्टेशन होत असतं. त्याच्यानंतर ह्याचा आपल्या एन्व्हायरमेंटवर काय इम्पॅक्ट पडतो? तर या सगळ्या गोष्टीचा एन्व्हायरमेंटवर खूप मोठा इम्पॅक्ट पडत असतो. एन्व्हायरमेंटवर ह्याचा जो इम्पॅक्ट पडतो तो असतो घातक. म्हणजेच काय? तर हार्मफुल. आता ह्या हार्मफुल इम्पॅक्टमध्ये कुठे 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 इम्पॅक्ट पडत असेल या गोष्टीचा? तर हवेत, पाण्यात किंवा मातीमध्ये. म्हणजेच काय? एअर्स, वॉटर, सॉइल. म्हणजेच ह्या कारणामुळे काय होत असेल? पॉल्युशन. आता पॉल्युशन पण किती प्रकारचे आहे? एअर, वॉटर, सॉइल असे भरपूर प्रकारचे पॉल्युशन आहे. पण प्रामुख्याने कोणते पॉल्युशन आहे? एअर, वॉटर, सॉइल. बघा, आता तुम्ही बाहेर जाता किंवा इंडस्ट्रीच्या एरियात जाता तेव्हा धुके दिसत असेल, काळे धुके. ते कशाने होत असतात? ते धुके खूप हार्मफुल असतात आपल्या बॉडीसाठी. तर ते धुक्याने काय होत असते? एअर पॉल्युशन होत असते. आता त्याच्यानंतर पाणी. पाण्यामध्ये आपण बघतो की खूप घाण पाणी किंवा आपण मोठ्या मोठ्या गंगा, यमुना अशा नद्या बघितल्या त्याच्यात असा फेस येतो किंवा असं घाणेरडं पाणी ज्याच्यामुळे आपल्याला दिवसेंदिवस डिसीजेस होत आहेत ते म्हणजे काय? तर वॉटर पॉल्युशन. त्याच्यानंतर
आपण घरी जे सिलेंडर वापरतो किंवा खूप सगळ्या गोष्टी वापरतो, फ्रीजमधून जे गॅसेस येतात त्या गॅसेसमुळे काय होतं, एअर पोल्युशन होतं. कार्बन मोनॉक्साईड वगैरे हे जे गॅसेस आहे ह्याच्याने एअर पोल्युशन होत असतं. सो एअर पोल्युशन हे आपल्या एन्व्हायरमेंटसाठी कसं असतं, हार्मफुल असतं. त्याच्यानंतर वॉटर पोल्युशन हे पण कसं असतं, हार्मफुल असतं. आता सॉइल पोल्युशन, आता तुम्ही बघितलंय की प्रत्येक शेतीत हे फर्टिलायझर्स यूज केला जातं किंवा केमिकल फर्टिलायझर्स यूज केला जातं. या केमिकल फर्टिलायझरने काय होतं हे बघा, हा हे आता झाड आहे, ह्या झाडाला जर सतत केमिकल दिल्या गेली तर ह्या झाडाची काय होते, हे झाड काय होते, नापीक होते. म्हणजे काय होते, ह्याची फर्टिलिटी कमी होते. त्याची फर्टिलिटी कशी होते, कमी होते. या फर्टिलिटी कमी झाल्यामुळे काय होते, झाडाची वाढ ही कमी प्रमाणात होते किंवा झाडाची वाढ ही खुंटते. त्याच्यामुळे काय होतं, कमी प्रमाणात झाडे ही वाढल्या जाते. झाडे कमी वाढली तर एन्व्हायरमेंटवर त्याचा परिणाम होणार आहे, कारण डिफॉरेस्टेशन मध्ये आपण काय करताय, झाडाला तोडत आहे. आणि आता सॉइल पोल्युशन सारी जर झाडं वाढली नाही तर त्याचा एन्व्हायरमेंटवर खूप मोठा परिणाम होणार आहे. सो अशा प्रकारे आपण इम्पॅक्ट ऑफ एन्व्हायरमेंट हे आज बघितलंय. त्याच्यानंतर डिफॉरेस्टेशन, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया की एन्व्हायरमेंटचा आणि प्राण्यांचा कसा संबंध येतो ह्याच्याबद्दल. थँक्यू.